सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलडाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वाहन नोंदणीचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। काही दलालांना हाताशी धरून हा महाप्रताप करण्यात आलाय। अशा वाहनांची नोंदणी करून घेण्याचा कांड मध्ये डीलर, बाहेरचे वाहनधारक तथा त्रयस्थ लोकांकडेही संशयाची सुई गेली आहे। संबंधित टेबलावरील एका कर्मचाऱ्याच्या लॉग इनमध्ये पोहोचण्यासाठी काही सहकारी कर्मचाऱ्यांनीच युजर आय डी आणि पासवर्ड चोरला आहे। कार्यालयीन वेळ संपल्यानंतरच्या काळात त्या भामट्यांनी वाहनांचं बोगस रजिस्ट्रेशन करून कोट्यावधी रुपये हडपल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे। हे आरोपी तसेच या साखळीत अजून किती नेमके कोण आणि किती आहेत याबाबत आज उपप्रादेशिक कार्यालयात विविध चर्चा सुरू होती। आरटीओ कार्यालयात झालेल्या या घोटाळ्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे। बोगस नोंद केलेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक कारचा सहभाग आहे। 40 ते 45 वाहनांची बोगस नोंदणी करून हा भ्रष्टाचार करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणाची चौकशी होईल तेव्हाच कळेल हे प्रकरण केव्हापासून आणि कोणाच्या सहमतीनं होत आहे। बुलडाणा आरटीओ कार्यालयात अजूनही बरे विषय आहेत। आमच्यापर्यंत सूत्रांकडून प्रत्येक माहिती येत असून आम्ही या भानगडींच्या खोलवर जाऊन पोलखोल करूच अशी चालवल्या गेलेली मालिका जे जुने नंबर वाहनांच्या दिले गेले नाहीत त्या MH 28 सिरीजमधील क्रमांक बोगस नोंदणी केलेल्या वाहनांना टाकण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे। कोणत्याही वाहनाची नोंदणी करताना रोड टॅक्स आणि रोड सेफ्टी टॅक्सची रक्कम भरून घेतली जाते। तसेच कर्तव्यावर असलेल्या मोटर वाहन निरीक्षकांकडून वाहनांचे निरीक्षण केल्यानंतरच ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते। नोंदणी झाली की त्याचे RC बुक निघते, मात्र ठरवूनच हा घोटाळा करावायचा असल्यानं संबंधित दोषीने 5 ते 6 महिन्यांपूर्वी एका भल्या आणि निष्कलंक कर्मचाऱ्याचे लॉग इन वापरून अनेक गाड्यांची नोंदणी करवून घेतली आहे। विशेष म्हणजे कोणतीही प्रतिमा डागाळलेली नसलेला तो कर्मचारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर घरी गेला की ते सहकारी बोगस वाहनांची नोंदणी करायला बसायचे। सायंकाळी 7 ते 9 या वेळेत त्यांनी ही नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे। त्याचप्रमाणे गाड्यांची बोगस नोंदणी करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या लॉग इनमध्येही रजिस्ट्रेशन केल्याचं चौकशीत पुढे आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अन्य वाहनांसोबत न्यायालयानं बंदी घातलेल्या ज्या वाहनांचे कधी रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही अशा काही BS4 गाड्यांची देखील नोंदणी करण्याचा कारनामा करण्यात आला आहे। यासोबतच काही चोरीच्या वाहनांचेही रजिस्ट्रेशन झाल्याची चर्चा RTO वर्तुळात आहे। हा प्रकार उघड होताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू केली आहे। संबंधित जे कोणी या घोटाळ्यात सामील असतील त्यांचा लवकरच पर्दाफाश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कसून चौकशी सुरू केल्याचं समजताच एक दलाल धाकोपोटी पसार झाल्याची चर्चा आहे। यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे याचे धागेदोरे खणून काढण्याचं काम युद्ध पातळीवर गाजरे यांच्याकडून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। सिटी न्यूज बुलढाणा।